she नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं हो मनपूर्वक स्वागत करते शेतकरी बंधूनो भारत हा पशुपालनासाठी अग्रेसर देश आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचा वन्यजीव म्हणा किंवा प्राणी म्हणा किंवा पशुपक्षी यांच्याशी थेट संपर्क येत असतो आणि यातून वेगवेगळे आजारसुद्धा उद्भवतात मागील काही काळाचा विचार केला तर मागील काही काळांपासून प्राण्यांपासून मानवाला होणारे जे आजार आहेत त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि यामुळेच आता पशु पर्यावरण आणि मानवी आरोग्य याची सांगड घालणं फार गरजेचं आहे म्हणूनच आजच्या आपल्या कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपण यांच्या सामूहिक स्वास्थ्याबद्दल बोलणार आहोत आजचा आपला विषय आहे पशु पर्यावरण आणि मानवी आरोग्य आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे परभणी येथील पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयाचे पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर रुपेश वाघमारी सर नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत सर सर, सर आपण आज बोलणार आहोत विषय म्हणजे पशु पर्यावरण आणि मानवी आरोग्य हा खर तर खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि महत्वाचा विभाग आहे तर काही वर्षांचा आपण विचार केला तर खूप आजारांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे पण मग नेमकं जे आहे हे सामूहिक स्वास्थ्य जे आहे ते काय आहे uh, मॅडम पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळे विषय शिकवले जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक आजाराची एक परिसंस्था असते परिसंस्था म्हणजे काय की प्राणी जीव त्याच्यामध्ये असणारे आजार आणि त्याच्यामध्ये जे दुसरे घटक असतात जे वातावरणीय घटक असतात यांच्यामध्ये एक परिसंस्था निर्माण होते आणि आजाराची उत्पत्ती होते परंतु काही काळापासून मानवांना प प्राण्यांपासून आजार व्हायला सुरुवात झाली आहे आणि पशुवैद्यक क्षेत्रामध्ये जे इतर वेगवेगळे विषय शिकवले जातात ज्याच्यामध्ये गायनेकॉलॉजी असेल सर्जरी असेल मेडिसिन असेल त्याच्या अंतर्गतच पशुवैद्यकीय शिक्षणामध्ये व्हेटरनरी पब्लिक हेल्थ म्हणजेच पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य हे शिकवलं जातं याच्यामध्ये प्राणी मानव आणि पर्यावरण आणि त्या मान प्राण्यांपासून मानवाना होणारे आजार याच्या विषयीचा पूर्णपणे परिपूर्ण अभ्यास हा पशुवैद्यकांना शिकवला जातो बरं जसं तुम्ही म्हणालात की प्राणीजन्य जे आजार आहेत म्हणजे प्राण्यांपासून उद्भवणारे आजार म्हणजे हे नेमकं काय का आहे आणि मग त्याचं जर वर्गीकरण करायचं झालं तर आपण ते कसं करायला पाहिजे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की माणसांना डायरेक्टली आजार कधी होत नाहीत माणूस जर प्राण्यांची जी परिसंस्था असते आजाराची त्याच्यामध्ये जर मानव गेला तरच त्याला तो आजार होऊ शकतो आता त्याला आम्ही इंग्लिशमध्ये जुनोसिस असं म्हणतो तर झुनोसिस म्हणजे काय की जे प्राण्यांचे आजार आयदर ते ज जंगली प्राणी असतील किंवा पाळीव प्राणी असतील आणि ते डायरेक्टली मानवाला आजार देऊ शकतात किंवा ते सुद्धा मानवाला आजार पसरू शकतो आता सगळ्यात सोपं उदाहरण म्हणलं तर रेबीज तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जो कुत्रा चावल्याने माणसाला होतो आणि ते ते आजार जे आहेत तर त्याचं एक वर्गीकरण पण करता येतं आता वर्गीकरण आम्ही तीन प्रकारे करू शकतो एक पहिलं वर्गीकरण म्हणजे की जे मानवापासून प्राण्यांना होणारे आजार असं पण आहे दुसरं म्हणजे की प्राण्यांपासून मानवांना होणारे आजार आणि काही आजार जे मानव आणि प्राणी दोघांमध्येही असतात परंतु आता जर दुसऱ्या पद्धतीने जर आपण जायचं म्हणलं तर काही जीवाणूजन्य आजार असतात काही विषाणूजन्य आजार असतात काही पॅरासायटिक जे किंवा म्हणजे कृमी असतात त्यांच्यापासून होणारे आजार असतात परत रिकेटशियल डिसीज ज्याला आम्ही म्हणतो असे ही आजार असतात आणि बुरशीजन्य आजार असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार प्राण्यांपासून माणसांना होऊ शकतात अच्छा मग हे प्राणीजन्य आजार आहेत ती जे पसरतात त्याची काही कारणं आहेत का, आहे का प्रमुख सर्वात प्रथम मी सांगू शकतो की आपल्याला आज मांस उत्पादन दूध उत्पादन वाढवायचं वा आहे त्याच्यामुळे जे ॲनिमल हजबंडरीची किंवा फार्मिंगची संकल्पना आहे ती पूर्णपणे बदलली गेली आहे आता बदलताना काय होतं की आपण एकाच ठिकाणी खूप सारे प्राणी एका ठिकाणी पाळत आहोत दुसरी गोष्ट म्हणजे आज ज्यावेळेस जग पुढं चाललं आहे तर सगळं जग एकवटतं आहे आणि आज ट्रॅव्हलिंग फार सोपं झालं आहे माणूस या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो आहे तिथेहून काही आजार तो स्वतः घेऊन येतो आणि ते दुसऱ्यांमध्ये पसरतात परिसंस्थेमध्ये मानवाचा एंट्री होते म्हणजे मा प्राण्यांच्या ह्याच्यामध्ये तिसरं म्हणजे जंगलतोड आहे त्यानंतर क्लायमेट चेंजमुळे जे कीटक आहेत वगैरे त्यांचा प्रादुर्भाव वाढतो आहे तसेच जर तुम्ही पाहायला गेलं तर अन्न पदार्थ जे आहेत पशुपासून मिळणारे म्हणजे दूध असेल मांस असेल त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे तर त्याच्यामधून काही जीवाणू येण्याची शक्यता असते तसेच प्राण्यांना देणारी जी औषधं दिली जातात त्याच्या सुद्धा काही प्रतिजेविकांना दाद न देणारे जीवाणूसुद्धा उपल काय म्हणतात त्याला उद्भवतात उद्भवत आहेत त्याच्यानंतर जनावरांमधून सारखे स जवळीक वाढल्यामुळे सुद्धा काही आजार निर्माण होतात त्याच्यानंतर पुढं सांगायचं गेलं तर, तर जीवाणू जे जी आहेत ते स्वतः त्यांच्यामध्ये काही जनुकीय बदल घडवून आणतात ज्याच्यामुळे ते, ते मानवांमध्ये ॲडॉप्ट होऊ शकतील किंवा मानवांमध्ये स्थिर होऊ शकतील अशी वेगवेगळी कारणं आहेत तसंच तुम्ही पाहिलं की काही देशांमध्ये जे जंगली जनावरांचं मांस आहे ते पण भक्षण केलं जातं तेही त्याच्यामध्ये एखादं कारण त्याच्यामध्ये असू शकतं अशी वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यामुळे माणसांना हे आजार उद्भवू शकतात म्हणजे आज आपण बोलतोय की सामूहिक स्वास्थ्य किंवा एकात्मिक आरोग्य तर मग हे एकात्मिक किंवा वन हेल्थ जसं म्हणतात या एकात्मिक आरोग्य म्हणजे नेमकं काय का आहे ते कशा पद्धतीनं आपण राखलं पाहिजे आता मानव हा पृथ्वीवरचा एक काही वेगळा जीव असा नाही मानव प्राणी त्यानंतर वातावरण ह्या तिघांचं एकत्रीकरण असणं गरजेचं आहे ते एकमेकांना पूरक आहेत परंतु मानवामुळे मानव काय करतो की बाबा ज जलजीवन आहे पक्षी वेग 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 जीवन आहे प्राणी जीवन आहे आणि त्यांना सपोर्ट करणारी वेगवेगळी घटक पण आहेत ना वातावरणामध्ये परंतु फक्त मानवाचं एकट्याचं जीवन नाही आहे पण मानवानी ज्या वेळेस प्राण्यांचं संगोपनामध्ये बदल आणले वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने परत एक जे वातावरणामध्ये बदल घडवत चाललेला आहे फार्मिंगसाठी वेगवेगळी लँड एन्क्रॉर्चमेंट करत चाललेला आहे तर आपल्याला ज्यावेळेस आपण त्यांच्या परिसंस्थेमध्ये चाललो आहोत तर ॲटोमॅटिकली काही आजार माणसांमध्ये येण्याची शक्यता असते आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या तिघांचं आरोग्य जरी वेगवेगळं असलं तरी येणाऱ्या काळामध्ये किंवा आत्ताच्या काळामध्ये एकमेकांना पूरक असल्यामुळे प्राण्यांव प्राण्यांचं जे आरोग्य धोक्यात आलं तर ॲटोमॅटिकली माणसांचं आरोग्य धोक्यात येत येत आहे तसंच वातावरण धोक्यात आलं तर वातावरणामुळे होणाऱ्या दुष्परिणामामुळे मानवाचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि हे तिघं फॅक्टर ज्यावेळेस एकत्र येतात आणि ह्या तिघांचा वेगवेगळा अभ्यास न करता एकत्र अभ्यास करायचा असेल वातावरणाचं आरोग्य प्राण्यांचं आरोग्य आणि मानवी आरोग्य कारण आता हे तिघं एकत्र झालेले आहेत ऑलरेडी आणि मग त्याच्या वेळेस वेळेस अभ्यास करू तर त्याला एकात्मिक आरोग्य किंवा आम्ही वेगळ्या शब्दामध्ये वन हेल्थ असंही त्याला संबोधतो दोन हजार बर्ड फ्लू आणि त्याच्याचबरोबर इतर जे पॅन्डेमिक फ्लू किंवा महामारीचे फ्लू आजार आहेत त्याच्यासाठी एक मंत्रिपरिषद जागतिक स्तरावरती भरली होती तर तेव्हाच असा निर्णय घेण्यात आला की बाबा ए वन हेल्थ संकल्पना आपण मांडली पाहिजे आणि जी प्राण्यांच्या आजाराची आणि मानवाच्या आजाराची ह्याच्यामधली जी दरी आहे ती कमी केली पाहिजे आता तुम्हाला मी सांगतो की ज्याच्यामध्ये जर तुम्ही दोन हजार चारचा एक चार मध्ये काही आजार होते जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जर पाहिले तर वेगवेगळ्या देशांमध्ये तर ते आजार तुम्हाला तिथे दिसतील जसं की आता निफा व्हायरस तुम्ही ऐकला आहे मध्ये केरळामध्ये त्याचा उद्रेक झाला पण दोन हजार चारमध्ये तो मलेशियामध्ये होता तो आपल्या इथे नव्हता एबोलाचा आउटब्रेक जो आहे तो काही ईस्ट आफ्रिकन कंट्रीजमध्ये होता परंतु दोन हजार तेरा चौदामध्ये तेव्हा ज्याचा आउटब्रेक झाला तेव्हा आपणही घाबरलो होतो त्या गोष्टीला कदाचित तो तिथेही येऊ शकतो परत आज जर आपण आजची जर स्थिती पाहिली तर भारताच्या किंवा नेचर जे जर्नल आहे त्या जर्नलमध्ये भारतामध्ये कोणकोणते आजार होऊ शकतात तर वन्यप्राण्यांपासून होणारे आजार पण त्यांनी दाखवलेले आहेत कीटकांपासून होणारे आजार पण दाखवलेले आहेत व परत पाळीव प्राण्यांपासून होणारे आजार पण त्याच्यामध्ये दाखवले गेलेले आहेत आणि दुसरं म्हणजे की अँटीबायोटिक रेजिस्टंट म्हणजे जे जीवाणू प्रतिजैविकांना साथ आ, साथ देत नाही आहेत म्हणजे प्रतिजैविका आपण जरी दिली तरी त्यांना ते रेजिस्टन्स असत रेजिस्टंट करतात अशी अशा औषधां म्हणजे अशा औषधांना दाद न देणारे जीवाणूसुद्धा आज भारतामध्ये आलेले आहेत याचा अर्थ की हे काळ बदलत चाललाय आणि आपल्याला एकात्मिक आरोग्य ही संकल्पना पुढे न्यावी लागेल म्हणजे हे नवीन आजार सुद्धा आता आपल्याकडे येऊन ठेपलेले आहेत मग याचा सामना करण्यासाठी एकात्मिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कशा प्रकारे आपण सहभाग घेतला पाहिजे आणि तो कोणी घेतला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे सुरुवातीलाच मी सांगितलं की मानवी आरोग्य प्राण्यांचं आरोग्य आणि पर्यावरण आरोग्य हे तिघां तिघांचं एकत्र करीन जर केलं आपण तर ते सामूहिक स्वास्थ्य होतं किंवा वन हेल्थ आपण त्याला आपण म्हणू शकतो हो। परंतु याच्यामध्ये जो आज आत्तापर्यंत आपण काय करत होतो की ते मानवाचा आरोग्याचा वेगळा अभ्यास प्राण्यांचा आरोग्याचा वेगळा अभ्यास आणि पर्यावरणाचा वेगळा अभ्यास तर असं न करता प्राण्यांचं आरोग्य मानवाचं आरोग्य आणि एन्व्हायरमेंट किंवा वातावरण हु। या तिघांचा अभ्यासचं एकत्रीकरण करावं आता याच्यामध्ये पशुवैद्यक असतील वैद्यकीय फॅकल्टी असेल त्याच्यानंतर जे पर्यावरणवादी असतील किंवा पर्यावरणाचा अभ्यासक असतील सोशल जे काम करतात ते त्याच्यामध्ये इन्वॉल्व पाहिजेत अशा सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे कारण कीटकांचे आजार आहेत तर कीटकशास्त्रज्ञही मदत करू शकतात कीटकांना हो। कसं थोपवता येईल त्याच्याबद्दल हे अशा सर्वांनी मिळून एकत्र काम करणं गरजेचं कर आहे तरच आपण येणाऱ्या काळामध्ये जे वेगवेगळे आजार आहेत ॲनिमल्सपासून मनुष्यामध्ये येणारे तर ते थांबवू शकतो नक्कीच एकात्मिक आरोग्याची ही संकल्पना आपल्याकडे भारतात कशा पद्धतीनं ती रुजली पाहिजे आणि जर विकसित आणि अविकसित राष्ट्रांचा आपण विचार केला तर तिथे या माझा कसा संबंध आहे किंवा कशी स्थिती आहे याबाबत आता मी सांगतो की जसं जगामध्ये वन हेल्थ किंवा एकात्मिक आरोग्य ही संकल्पना फार पुढे चाललेली आहे आता भारत हा विकसनशील देशामध्ये गणला जातो आता जर तुम्ही तुलनात्मक अभ्यास जर केला विकसित राष्ट्र आणि अविकसित राष्ट्र तर विकसित राष्ट्रांमध्ये जे संसर्गजन्य रोग असतात तर त्याचे ते फक्त चार टक्के आहेत आणि जर विकसित विकसनशील राष्ट्रांमध्ये ते चाळीस टक्के संसर्गिकजन्य रोग आहेत आता त्याच्यामध्येही प्राणीजन्य आजार आता त्याच्यामध्ये प्राणीजन्य आजार कसे आहेत की जर विकसित राष्ट्रांमधले मधला एक आजार हा प्राणीजन्य आहे आणि भारतामध्ये पाहायला गेलं किंवा विकसित जे अविकसितशील राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये वीसांम वीस आजारांमधला एक आजार हा प्राणीजन्य आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ह्याची व्याप्ती खूप वाढतच जाणार आहे म्हणजे हा फरक खूप मोठा आहे म्हणजे भारतामध्ये याचं प्रमाण जास्त आहे जर आपण इतर देशांपेक्षा पाहिलं तर त्यामुळे याला रोखणं फार गरजेचं आहे पण आपण म्हटलं तर हे प्राणीजन्य आजार जे आहेत त्यातले कोणते मुख्य घटक आहेत आता मुख्य घटक जसे मी सुरुवातीच्याच ह्याच्यामध्ये सांगितले की बाबा कसा आजार पसरू शकतो परंतु एक लक्षात घ्या की सूक्ष्मजीव परत पर्यावरणामध्ये होणारे बदल, बदल. सूक्ष्मजीव त्या पर्यावरणाला अडॉप्ट करतात माणसां कारण एक वेळेस जर प्राण्यांची संख्या कमी झाली किंवा वन्य प्राण्यांची संख्या कमी झाली तर त्यांच्यामध्ये जे जीवाणू असतील ते माणसांमध्ये येतील तिथून असणारे कीटक जे असतील ते माणसां मा माणसांमध्ये येतील आणि माणसांना आजार करतील पाळीव प्राणी आहेत आता पाळीव प्राण्यांचं ही आहे की पाळीव प्राण्यांबरोबर काही लोक जे आहेत जे वन्यजीवसुद्धा घरी पाळ पाळतात की ज्याच्यावरती बंदी आहे जसे तुम्ही आज पाहता की काही टॉर्टाईज असेल किंवा टर्टल आपण ज्याला म्हणतो सरडे आहेत किंवा काही वन्यजीव किंवा काही पक्षी आहेत गोरपार जी घोरपड आहे असे पाळण्यासाठी बंदी आहे ती ते सुद्धा काही लोक ठेवतात तर हा पण त्याच्यामध्ये घटक आहे आणि ज्यावेळेस हे वन्यजीव हे वेगवेगळे प्राणी त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये असलेले जीवाणू त्यानंतर जे पाळीव प्राणी हे सगळे ज्यावेळेस एका लाईनमध्ये एका ठिकाणी येतील त्याला आम्ही साधारणपणे इकॉलॉजिकल क्लायमेक्स असं म्हणतो की हे सगळे एकत्र आले तर एकत्र आल्यानंतर त्यांची आजारांची देवाण होणं गरजेचंच आहे त्याच्यामुळे माणसांमध्ये हे जीवाणू अडाप्ट होतात आणि माणसांना ते आजार करू शकतात जसं आपण म्हटलं की प्रतिजैविक जे आहेत त्या प्रतिजैविकांना साथ न देणारे सुद्धा जीवाणू आहेत म्हणजे नेमकं काय आहे आणि मग ते आपल्या पर्यावरणामध्ये कसे दाखल होतात सुरु सुरुवातीला सांगतो की प्रतिजैविक का दिली जातात आता भारताच्या दृष्टीने मगाशी सांगितलं की जे अँटीबायोटिकला रेजिस्टन्स म्हणतो आम्ही किंवा प्रतिजैविकाला दाद न देणारे जीवाणू जे आहेत ते मोठ्या प्रमाणात येतात आता आपण ज्यावेळेस आपल्याला दूध उत्पादन दू पाहिजे त्यावेळेस आपल्याला काही त्यांचे दू, जास्त दूध देणाऱ्या गायी हव्यात मग त्यांना ज्यावेळेस आपण काही प्रतिबंधात्मक असेल किंवा त्यांना आजारी पडल्यानंतर देणारी औषधं असो तर त्यावेळेस त्यांना औषध द्यावी लागतील आजारी पडल्यानंतर तसंच सायमल्टेनियसली मांस उत्पादनासाठी आपण कोंबड्यांचंही पोषण करतो तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पण त्यांना काही औषधं दिली जातात तसेच मानवामध्येही काही औषधं दिली जातात आजारी पडल्यानंतर आता ह्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस औषधं दिली जातात तर ती शरीरामध्ये कम्प्लीट राहत नाहीत ना तर ती तुमच्या मलद विस्तरणाद्वारे किंवा ज्या लघवीद्वारे वगैरे जनावरांच्या माणसाच्या ती बाहेर येतात अॅनिमल्सच्या सुद्धा ते बाहेर येतात मग ते मिसळणार कुठं एकतर तुमचं सिवेज आपण ज्याला म्हणतो त्या सिवेज मधून परत ते पाण्यामध्ये जाणार पाण्यामधून जाऊन परत मध्ये ते परत आले आणि आपल्या काही ह्युमन ऍक्टिव्हिटीज असतात ज्या पाण्यामध्ये आपण करतो त्याच्यानंतर पाळीव प्राण्यांमध्ये तेच पाणी दिलं जातं असं ते पूर्ण जे पर्यावरण चक्र आहे ते चालत राहतं आता त्यात मग हे जीवाणू ज्यावेळेस त्या औषधांच्या संपर्कात येतात तर त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे जीवाणू नाही आपण त्यांना पृथ्वीपासून वेगळं करू शकत नाही तर ते काय करतात की स्वतःमध्ये जनुकीय बदल घडवून आणतात आणि त्या ते जे आजार आहेत किंवा जे प्रतिजैविका आहेत दिले त्या आजारामध्ये दिली जाणारी त्यांना ते पूर्णपणे रेझिस्टन्स करतात थोपवून ठेवतात मग थोपवल्यानंतर काय होईल याच्यामध्ये की त्या ते वाढत राहतील आपण किती जरी प्रतिजैविक दिली तर हा महत्वाचा मुद्दा आहे आणि ज्यावेळेस ही जे जीवाणू जे आहेत ज्यावेळेस माणसांच्या विष्ठेद्वारे जनावरांच्या विष्ठेद्वारे पुन्हा ही वातावरणामध्ये येतात जसं आता मॅन्युअर असेल जे कंपोस्ट खत असेल खतामध्येही येतात ते परत पाण्यामध्ये येतात आणि परत माणसांचे आपण फूड प्रोडक्शन करतो तेच पाणी कशाला वापरणार आपण शेतीसाठी मग शेतीमध्ये पण ते जातात आणि अशा पद्धतीने ते गोल सायकल परत चालू राहते चालू राहतात ह्याची कारण विचारली तर मी सांगतो की दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी ज्यावेळेस आपले पशुधन आजारी पडतं तर काही वेळेस बऱ्याच वेळेस स्वतःही ते ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करतात आणि बऱ्याच वेळेस गावामध्ये काही लोक ज्यांना प्रतिजैविकांचं जुजबी ज्ञान आहे अशांकडून त्यांना ते ट्रीटमेंट घेणं भाग पडतं मग अशा वेळेस काय केलं जातं की एकतर कम्प्लीट डोस दिला जात नाही किंवा अर्धा अर्धा डोस दिला जातो काही वेळेस पूर्ण डोस कम्प्लीट केला जात नाही मग ते अँटीबायोटिक पुन्हा त्या एन्व्हायरमेंटमध्ये येतात तुम्ही म्हटलात की प्रतिजैविका जे आहे त्या प्रतिजैविकांचा गैरवापर जो आहे तो कशा पद्धतीनं केला जातो आणि तो रोखला कसा पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेस म्हणजे जनावर आजारीच पडू नये किंवा कोंबड्या आजारीच पडू नये म्हणून सुरुवातीलाच खाद्यामध्ये प्रतिजैविक दिली जातात जात। तर ते करण्याची गरज नाही त्याच्याऐवजी त्याचे रिप्लेसमेंट म्हणून आपण काही दुसरे पदार्थ जे प्रोबायोटिक वगैरे असतात हे वापरू शकतो दुसरी गोष्ट ज्यावेळेस जनावरांना औषध देण्याची गरज आहे तर म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की जे पशुवैद्यक ज्यां पशुवैद्यकचा सल्ला घेतला जात नाही hmm. स्वतःच काही शेतकरी जनावरांना ट्रीटमेंट करतात किंवा काही क्वॅक्स म्हणतो किंवा जे काही स्वतःला डॉक्टर म्हणून जे बाहेर आलेले असतात तर त्यांच्याकडून ट्रीटमेंट करून घेतली hmm. जाते की ज्यांना त्या अँटीबायोटिक कोणत्या आजारासाठी कोणत्या अँटीबायोटिक दिलं पाहिजे कारण डायरेक्टली हायर अँटीबायोटिक्स ते जनावरांमध्ये प्रा पशुपक्ष्यांमध्ये वापरतात मग त्याच्यामुळे मग गैरवापर हा होतो आणि ॲक्च्युली मानवांना पण तीच औषधं आहेत आव, आता डब्ल्यू एच ओनी याच्यामध्ये काय केलं आहे की बाबा क्रिटिकली इम्पॉर्टंट हायली इम्पॉर्टंट आणि इम्पॉर्टंट म्हणजे मानवासाठी हा ही कोणती अँटीबायोटिक आहे त्याची कॅटेगरायझेशन केलेलं आहे आणि तेच जे प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक आहेत ती प्राण्यांमध्येही वापरली जातात तर याचं ज्ञान स शेतकऱ्यांनाही असायला पाहिजे आणि पशुवैद्यकाकडून ते त्यांनी आत्मसात करून घेतलं पाहिजे बरं आपण महाराष्ट्राचा विचार केला तर हे प्राणीजन्य जे आजार आहेत ती ठिकाण प्राणीजन्य आजार होण्याची जे हॉटस्पॉट आहेत ते महाराष्ट्रात कुठे कुठे आहे आता प्राणीजन्य आजाराचे हॉटस्पॉट जर आपण विचार केला जसं आता मी तुम्हाला उदाहरण दिलं गोव्याचं आता गोव्याचा काही पार्ट आपल्याशी आहे लागून त्याच्यामध्ये कयासनोर फॉरेस्ट डिसीज जो कीटकवर्गीय प्राण्यांमुळे होतो किंवा गोचिडमुळे होतो तर तो एक आपल्याकडे हॉटस्पॉट आपण म्हणू शकतो गोव्याच्या बाजूचा किंवा कर्नाटकला जो ऍडजंट पार्ट आहे त्यानंतर कोकणात मध्ये किंवा मुंबईमध्ये जर आपण आलो तर लेप्टोस्पायरा तर सगळ्यांना माहितीच आहे oh. तो आजार पसरू शकतो तिसरा ती, ती, तिसरा आजार जर आपण पाहिला hmm. तर ब्रुसेल्ला हा आजार एक आहे hmm. ब्रुसेल्ला आजार काय की कारण जी जनावर गाभडतात शेळ्या okay. मेंढ्या किंवा हे तर बऱ्याच पशुवैद्यकांना सुद्धा ब्रुसेल्ला आजार हा होऊन गेलेला आहे किंवा त्यांनी त्याच्यासाठी ट्रीटमेंट सुद्धा घेतलेली आहे आणि नागपूर विदर्भामध्ये जरी गेला तर तिथेही स्क्रपटायफस सारखा आजार मागच्या वर्षी त्याचा उद्रेक जाला होता जो ज्याला आपण गोचिडताप वगैरे असं म्हणतो अच्छा म्हणजे मग हे जे आजार तुम्ही म्हटलात हे आजार कसे होतात आणि मग त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे आता हे सर्व आजार जे होतात त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी बंधूंनी काळजी घेतली पाहिजे आता त्याच्या तीन महत्त्वाचे आजार मी इथे सांगू इच्छितो पहिला म्हणजे ब्रुसेलॉसिस दुसरा लेप्टोस्पायरा आणि तिसरा अँथ्रॅक्स आता पहिलं उदाहरण जर द्यायचं गेलं तर आपण लेप्टोस्पायरा पासूनच सुरुवात करूया आता लेप्टोस्पायरा आजार जो आहे तो म्हशी गाई कुत्रे आणि उंदीर ह्या प्राण्यांमध्ये होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की ह्या प्राण्यांमध्ये उंदरांमध्ये तर काहीच आजार दिसत नाही आहे परंतु कावळीचं प्रमाण दिसतं काही प्राण्यांमध्ये त्याच्यामध्ये पंडुरोग पण दिसतो कुत्र्यांमध्ये वगैरे हेपेटायटिस होतो आणि लघवीद्वारे मोठ्या जनावरांमध्ये रक्त जातं तर तेही दिसतं आणि कुत्र्यांमध्ये कसं कावीळ होते आता कावीळ झाले अशी जी जनावरं आहेत त्यांच्या लघवीतून हे पाण्यामध्ये मिसळतात आता पाण्यामध्ये मिसळल्यानंतर काय होईल पुढे की जेव्हा एखादा व्यक्ती ज्याच्या हाताला वगैरे कापलेलं आहे जखम आहे पायाला तर अशा पाण्यामध्ये जर गेला तर ते पाण्याद्वारे ते जीवाणू जे आहेत ते आपल्या शरीरात येतील आणि मग मानवाला हा लेप्टोस्पायराचा आजार होऊ शकतो oh. आता ह्या आजाराला दुसरं एक नाव आहे की बाबा आपण त्यांना जे, जे शेत काय म्हणतात ऊस कामगारांचा आजार असं नाव दिलेलं आहे किंवा भात कामगारांचा आजार कारण भातामध्ये पाणी असतं तिथे उंदरं पण असू शकतात oh. मग ते युरिनेट करतात आणि मग ते होऊ शकतात तर अशा वेळेस मानवाने त्याच्यापासून थोडंसं हे राहिलं पाहिजे पण मग काळजी कशी घेतली आता सर्वात महत्वाचं मी जसं सांगितलं की हाताला जर जखमा असतील पायाला जखमा असतील तर त्यातून हा आजार माणसांना होऊ शकतो तर सर्वात महत्वाचं काय की जर जखमा असतील तर शूज आणि ग्लोव्ह हे वापरणं गरजेचं आहे जे दूषित पाणी आहे ते पिऊ नये आणि जर कुत्रे जर असतील आपल्या घरी तर त्यांना लेप्टोस्पायराची प्रतिबंधात्मक लस दिली पाहिजे आणि जर मोठ्या जनावरांमधून जर लघवीद्वारे जर रक्त जात असेल तर त्वरित पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार त्याची ट्रीटमेंट केली गेली के पाहिजे अच्छा एकात्मिक आरोग्यासाठी आपण भारतामध्ये वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत तर त्या प्रमुख संस्था कोणत्या आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आय सी एम आर आणि आय सी आर ज्याला भारतीय कृषी अनुसंधान परिषद जे आहे त्याच्यानुस त्याच्याबरोबरच आय सी एम आर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च हे एकत्रितपणे कार्य करतात वेगवेगळ्या अँगलनी परंतु मी महत्त्वाचं म्हणजे सांगू शकतो की महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे वन हेल्थ याच्या याचं एक इन्स्टिट्यूट किंवा याचं एक सेंटर आपल्या इथे तयार होत आहे ज्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये मानवां जे पशूंपासून जनावरांपासून आजार होतात याच्यावरती खूप सारा अभ्यास क केला जाणार आहे तसेच भा भारत सरकारचं जे ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट आहे त्यांनी खूप रिसेंटलीच एक मिलिंड बिल आ, बिल ग्लेट्स आणि मिलिंडा ग्लेट्स यांची मिलिंड जे फाउंडेशन आहे त्याच्या त्यांच्याशी एक करार केलेला आहे आणि त्याच्यामध्येही वन हेल्थ किंवा एकात्मिक आरोग्य याविषयी सुद्धा अभ्यास केला जाणार आहे तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये एन आय व्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी तेही त्याच्यावरती अभ्यास करत आहेत महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळे पशुवैद्यकीय महाविद्यालय जे आहेत महाराष्ट्र पशु मत्स्य मत्स्यविज्ञान विद्यापीठाअंतर्गत तर तिथेही वेगवेगळा अभ्यास केला जातो जसं मुंबईमध्ये फूड सेफ्टी किंवा याच्यावरती अभ्यास केला जातो परभणी पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये सुद्धा फूड सेफ्टी म्हणजे जे जनावरांपासून माउस आपण निर्माण करतो तर ते स्वच्छ कसं असावं याच्याविषयी सुद्धा माहिती दिली जाणार आहे एकूणच जर शेतकऱ्यांना जर सांगायचं असेल कशा प्रकारे काळजी घ्यायची तर काय सांगाल सर्वात महत्वाचं शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की बायो सिक्युरिटी म्हणजे जैव सुरक्षा ही सर्वात महत्वाची आहे म्हणजे ज्यावेळेस आपण आपला जो फार्म आहे तिथं जैव सुरक्षा महत्वाची तिथे असणारे उंदीर असतील ते तुम्ही त्याचं थांबव थोपवले पाहिजेत त्याच्यानंतर आपल्या फार्ममध्ये नवीन जनावरं ज्यावेळेस येतील तर त्यांना आपल्या जनावरांमध्ये लगेच मिक्स करून द्यायचं नाही त्यांना आपण थोडे लांब ठेवणं गरजेचं आहे काही दिवस काहीतर करात कदाचित त्यांच्यामध्ये आजार उत्पत्ती होऊ शकते तिसरी तिसरी गोष्ट म्हणजे व्हिजिटर्सला आपण अलाव करायचं नाही आहे त्यानंतर फार्मचं जे क्लिनिंग सॅनिटेशन आहे ते वेळोच्या वे वेळी केलं गेलं पाहिजे कामगार जे असतील तर त्यांनी स्वतःचं जे काय म्हणतात त्याला वैयक्तिक स्वच्छता आहे त्याच्यावरती पूर्णपणे भार दिला पाहिजे आणि वेगवेगळे वे जनावरांचे लसीकरण हे सर्वात महत्वाचा मुद्दा कारण जनावरांना जर लसीकरण लसी वेगवेगळ्या वेग 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 जसे शे एफ एम डी असेल एच एस असेल बी क्यू असतील हे नॉर्मल आजार जरी असले तर त्यांचं लसीकरण किंवा शेळ्यांमध्ये पी पी आर नावाचा आजार त्याचं लसीकरण करून घ्यावं कारण लसीकरणामुळे त्यांना इम्युनिटी मिळते आणि दुसरे जे आजार आहेत त्या आजारांपासून त्यांना आ, आ, मुक्ती मिळू शकते सायमल्टेनियसली त्यांची इम्युनिटी वाढून दुसरे आजार पण आपल्याला थोप थोपवता येत आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आपण एकात्मिक आरोग्य ह्या दृष्टीने पर्यावरणाचाही विचार करणं तिथं गरजेचं आहे तर शेतकरी बंधून अशा पद्धतीने जसं आपण उत्क्रांती करत गेलो त्याप्रमाणे मग नकळत नकळत आपण वन्यजीव किंवा मग पर्यावरणामध्ये जास्तीपेक्षा म्हणजे जा गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करतोय त्यामुळे हे सगळे आजार होतच आहेत आणि म्हणूनच आत्ता पशु पर्यावरण आणि मानवी आरोग्य यांची सांगड घालणं गरजेचे आहे आणि योग्य ती काळजी घेतली तर आपण या गोष्टी नक्कीच पूर्ण करू शकू आणि शेतकरी बंधूंनी खास काळजी करून घेऊन किंवा या प्रतिबंधक गोष्टी आहेत त्या सगळ्या उपयोगात आणून याला थोपवलं पाहिजे रोखलं पाहिजे सर तुम्ही आज कृषी दर्शन या कार्यक्रमात आलात आणि एवढ्या महत्वाच्या विषयावर अगदी मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद